हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण चटपटे बेबी बटाटे ह्याची भाजी मुलांसाठी कशी बनवायची ते बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हॉट्सअपवर व फेसबुकवर शेअर करा. बटाट्याची भाजी सगळेजण आवडीने खातात. लग्नाच्या जेवणामध्ये पार्टीलासुद्धा किंवा इतर सणावारालासुद्धा बनवतात. किंवा काही वेळेस भाजी नसेल तर आपण झटपट बटाट्याची भाजी बनवतो. आपल्याकडे जर छोटे छोटे बटाटे असतील तर अशा प्रकारची भाजी बनवा. जर छोटे बटाटे नसतील तर मोठ्या बटाट्याचे तुकडे करूनसुद्धा अशा प्रकारची भाजी बनवता येते. जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसतील तर लाल मिरची पावडर वापरा. बनवण्यासाठी वेळ 30 मिनटे, वाढणी 4 जणांसाठी. साहित्य 15 ते 20 छोटे बटाटे. आवरणासाठी 2 टेबलस्पून बारीक रवा, 1 टीस्पून चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची पावडर, 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून धनेजिरे पावडर, मीठ चवीने. फोडणीकरता 2 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून जिरे, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या चिरून, कोथिंबीर सजावटीसाठी. कृती: प्रथम बटाटे उकडून सोलून घ्या. मोठे बटाटे असतील तर त्याचे तुकडे करून घ्या. लसूण सोलून बारीक चिरून घ्या. हिरव्या मिरच्या कापून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या. एका वाटीमध्ये बारीक रवा, चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची पावडर, हळद, मीठ व धनेजिरे पावडर मिक्स करून घ्या. एका बाउलमध्ये उकडून तुकडे केलेले बटाटे घेऊन त्यावर रव्याचे मिश्रण घालून अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्या. जाड बुडाच्या कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, चिरलेला लसूण, हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून 30 सेकंद परतून घ्या. मग त्यामध्ये बटाटे घालून हळूवारपणे मिक्स करून घ्या. कढईवरती झाकण ठेवा. 5 ते 6 मिनिट मंद विस्तवावरती भाजी परतून घ्या. मधूनमधून झाकण काढून भाजी हलवून घ्या. मग वरतून कोथिंबीरीने सजवा. गरम गरम चटपटीत बटाट्याची भाजी चपातीबरोबर सर्व्ह करा. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.